24 जानेवारी 2020 बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदला मुरबाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या सर्व शहरात व्यापारी वर्ग, बसस्थानक, किराणा मालाचे व्यापारी, भाजीपाला व्यापारी यांच्यासह अनेक संस्थेने बंद हाकेला चांगला प्रतिसाद देऊन मुरबाडमध्ये 100% बंदला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये एसटी आगार, रिक्षा सेवा, इतर वाहतूक जवळपास 2.5 तास कडकडीत बंद होती. त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली. तसेच मुरबाड शहरात कडकडीत बंद पाळून मोदी शहा नावाने मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन NRC, CAA, NPR विरोधात घोषणा करण्यात आल्या. तसेच NRC म्हणजे राष्ट्रीय नोंदणी कायदा, CAA म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा, NPR राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायदा हे कायदे रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुरबाडमध्ये करण्यात आली. या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष, तालुका अध्यक्ष चंद्रकांत धनगर, स्नेहल देसले, सुभाष जाधव, गुरुनाथ पवार, शंकर गोईल, आदिवासी संघटनेचे नेते पुंडलिक भोसले, अभिचंदने, ऋषिकेश थोरात, सूरज अहिरे, जीवन भालेराव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बंदमध्ये सामील झाले होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी. वंचित आघाडीच्या अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आज त्याबद्दल महाराष्ट्र बंद तर त्यामुळं मी अध्यक्ष मुरबाड शहराचा स्नेहल देसले यांच्या माझ्या पूर्ण टीमने सगळ्या मुरबाड बंद करण्यात आलेला आहे आणि केल्याबद्दल सर्व दुकानदार आणि पोलीस व्यापार संघटनेने आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.